हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या वरवंड आणि परिसरातील जमलेले माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। सकाळी आपला 11 टाइम होता, गावागावातल्या लोकांना गाडी अडवल्यामुळं मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो। तुम्हाला खूप वेळ उन्हामध्ये बसायला लावलं, परंतु माझी सध्याची परिस्थिती अशी झाली, दिलेल्या वेळेवर मी पोहोचू शकत नाही कारण लोक रस्त्यात अडवायला लागले। आणि मराठ्यांचे लोक रस्त्यात उभे असताना, त्यांच्यासोबत आपली आई बहीण माता माऊली उभा असताना, त्यांना डावलून पुढे येणारी औलाद माझी नाही। म्हणून मला उशीर होतोय, मी काय राजकारणी नाही, म्हणून लोकांना वाट बघायला लावायचं आणि नंतर जायचं। मी या समाजाला मायबाप समजले, मी तुमचं लेकरू आहे, तुमचा कधीच मी अंत बघणार नाही। परंतु या मराठ्यांच्या एकजुटीमुळं गावागावातला आणि घराघरातला मराठा स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी काय झालं राहुद्याने इकडे इथं राहुद्याने उभा आणला, मला वाटलं आरक्षणच आणलं का करून। घराघरातला मराठा ताकदीनं एकजूट झाला आणि मराठ्यांची ही प्रचंड मोठी सुनामी राज्यात आली। आणि या मराठ्यांच्या सुनामी पुढं सरकारलाही नमतं घ्यावं लागलं। आमची काय चूक, मराठा कशामुळे एक झाला, मराठ्यांना इतक्या ताकदीने येण्याची एकत्र गरज काय पडली, मराठा ऊन बघायला तयार नाही, मराठा पाऊस बघायला तयार नाही, मराठा थंडीमध्ये सुद्धा रात्रंदिवस जागायला लागला, याचं काय कारण हे सरकारनं शोधायला पाहिजे होतं। गोरगरीब मराठ्यांचे मुद्दे पाडून आरक्षण न दिल्यामुळं येऊ द्या त्यांना, काय करतात तुम्हाला ते, अरे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, वर काय प्रॉब्लेम आहे त्यांचा, या सरकार या सोडा रस्ता काय होतं त्यांना, अरे वरवणचे जमलेली जनता राज्याला दाखवू द्या हे किती विराट रूपानं मराठे जमलेत, सोडा काय प्रॉब्लेम काय कुणाला। तेवढे मीडियावाले तर आमच्या बाजूने, बाकी तर कोणीच ओढे ना आमच्या बाजूने सध्या। कानाकोपऱ्यातला राज्यातला मराठा एक झाला, स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी 70 वर्षापासून सरकार बोलत होतं, मराठ्यांच्या नोंदी नाहीत, मराठ्यांचे दस्तऐवज नाही, मराठ्यांचे पुरावे नसल्या कारणानं दुसरा माईक देता का, थोडा अर्धा घंटा वेळ घेऊ ना तुमचा, नाही तर तुम्ही म्हणायचे सकाळपासून बसले तर बसले बी ना, आता लागला का वर बोलायला,
बोलन मी काय बोलन ते तुमच्या आणि माझ्या लेकरांच्या आणि मराठ्यांच्या लेकरांच्या हिताचंच बोलन, दुसरं काय बोलणार नाही. आणि आता हे आपल्या स्वतःचं लेकराचं ऐकण्यासाठी आणि आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी आता आपण कुणीच मागा पुढे सरकायचं नाही. 70 वर्षापासून सरकारनं आणि सरकारने पाळलेल्या जे काही बगल बच्चे यांनी 70 वर्षापासून मराठ्यांचे असणारे पुरावे स्वतःच्या बुडाखाली झाकून ठेवले, समित्या नेमल्या, आयोग नेमले, सर्वे पण केला, पण मराठ्यांची नोंद कोणालाच सापडली नाही. मराठा 70 वर्षापासून ओबीसी आरक्षणात, ओबीसी आरक्षणात असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही, याचं कारणही आमच्या मराठ्यांनी कधी शोधलं नाही. यांचे कोणालाही समित्या नसताना समितीनं पुरावे शोधायला सुरू केले, पण पुरावे मराठ्यांचे 70 वर्षापासून नाही म्हणून सांगितलं गेलं. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीनं मराठ्यांचे दस्तावेज शोधायला सुरुवात केली. 2018 पासून 2023 पर्यंतचे लाखान पुरावे समितीला आज रोजी सापडलेत मराठे ओबीसी मध्ये असलेले. आता आमचं म्हणणं आहे 70 वर्ष पुरावे आमचे लपून नेमके ठेवले कुणी त्याचं सरकारनं आता आम्हाला नाव सांगावं. तुम्ही कशाच्या आधारावर म्हणला होतात की मराठ्यांचे पुरावे नाहीत, मग ते आता कसे सापडले? मी बोललं डबल कस का आवाज येतो? हा, मला वाटलं येवल्यातूनच कोणी बोलत का काय. आणि असं इतकं उशिरानं बोललं लोकल मिळ लागन का? हा, अरे मग आवाज कमी कर, मग जाईन ना ध्यान. तुम्ही काय बोलायचं होतं ती? मराठ्यांच्या लेकरांचं आरक्षण असतानाही घात झाला, या सगळ्यांनी षड्यंत्र केलं. म्हणजेच बघा, 70 वर्ष सत्तेवरती ओबीसी नेत्यांचा किती प्रभाव होता. मराठ्यांचे पुरावे असतानाही बाहेर आले नाही, यांनी ठरवून षड्यंत्र केलं होतं. मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर मराठ्यांचे पोरं मोठं होतील, मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं नाही, याच्यासाठी लागल ते प्रयत्न करायचे. आणि त्यांनी ते केले आणि 70 वर्ष मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. पुरावे का सापडू दिले नाहीत बघू दे, ते पहिलाच चांगला होता. आमच्याच वाट्याला कमून असे का? हॅलो, अरे व्यवस्थित करा ना राव, जरा तुमचं तुम्हाला, आमचं घेतो आम्ही 24 डिसेंबरला.
यांनी आरक्षणाचे षड्यंत्र करून पुरावे लपून ठेवले, पण मराठ्यांच्या या विराट शक्तीपुढे सामान्य मराठ्यांनी हा लढा आता हातात घेतला. गाव खेड्यातला करोडन मराठा एक विराट शक्तीने एकत्र आला आणि सरकार खरबडून जागा झालं. मराठ्यांची शक्ती काय असती ही उभ्या देशाने बघितली आणि या एकी पुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि सरकारची समिती काम करायला लागली आणि समितीनं लाखानं पुरावे शोधून आणलेत. मराठ्यांचं कल्याण 24 डिसेंबरला होणार हे तुम्हाला खात्रीपूर्वक तुमचा मुलगा म्हणून सांगतो. अगोदर तर समितीनं काम सुरू केलं. काम पहिल्या टप्प्यात सुरू झालं. समितीनं काहीच काम नाही केलं सुरुवातीला. समिती अशी नुसती घरी बसायची, काहीच करीत नव्हती. नेमलं तिला पण ती काम करीत नव्हती. तिला बजेट दिलं तरी काम करीत नव्हती सुरुवातीला, बरं का? आता लय पळती. पहिल्यांदा नुसते हैदराबादला जात होती, तिथून माघारी यायची मुंबईला, परत संभाजीनगरला यायची, तिथून उठायची, परत हैदराबादला जायची. काय करीत होती काय नाही, माघारी आली की म्हणायची एक बी पुरावा नाही सापडला, मग गेलती काय आला. तिला बी इमानी आहे, नुसते इमानात हिंड दिदी. जेव्हा मराठ्यांनी दणका लावला तिच्या मागं, तू हिंडती कशाला, मग त्याच्यात त्यांनी बदल केला आणि मराठ्यांनी विचारलं आंतरवालीच्या आंदोलनातून आपण सरकारला प्रश्न विचारला. समिती हैदराबादला गेली, तिच्यासोबत अभ्यासक होते का? कारण तिथं फारसीमध्ये उर्दूमध्ये आणि मोडी लिपीमध्ये ते वाचणारे होते का? सरकारकडून उत्तर आलं नाही, याचा अर्थ त्यांच्यासोबत अभ्यासक नव्हते. त्यानंतर 4 दिवसानं ते अभ्यासक नेले, 15,000 पुरावे फक्त मराठवाड्यात सापडले आणि आत्ता राज्यात लाखानं सापडले. म्हणजे आत्ता ही डाव होताच मराठ्यांना आरक्षण न देण्याचा, पण हे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांनी हातात घेतल्यामुळं सरकारला वळवळ करता आली नाही. माझ्याबद्दल तर त्यांचा लय भयान विचार होता. त्यांना वाटलं मी उपोषणला बसलो, याला आता उठवा आपण. मला तुम्ही कसला कण दिसतो ना, त्यामुळे त्यांना वाटलं याला आता बिंगून टाकू आपण. त्यांना माहीत नाही मिले येडपटे म्हणून. ते माझ्याकडे आले, चर्चा झाली. अरे ते म्हणले हे लय बेकार आहे, कारण मी खानदानी शेतकऱ्याचं पोरग आहे, तुमच्या रक्तामासाचे अवलादे, मागं नाही हटणार. कारण मी हे आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी नाही, हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी. माझ्या बापजाद्या मराठ्यानं रात्रंदिवस काबड कष्ट करून लेकरं शिकवलेत, कधी रात्र आणि कधी दिवस बघितला नाही, कधी मुसळधार पाऊस बघितला नाही, कधी चिखल बघितला नाही. रात्री पाणी द्यायला गेल्याच्या नंतर किती वेळेस साप पायात आला तेही बघितलं नाही. रात्रंदिवस कष्ट केले, कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही, कधी बाजारात जाऊन स्वतःला आवड असलेलं कधी खाल्लं नाही. त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, 1-1 रुपये मागं ठेवला आणि त्या पैशातून लेकरं शिकवले. त्या बापाचं स्वप्न होतं, माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला आलं नाही पाहिजे, माझं हे लेकरू अधिकारी झालं पाहिजे म्हणून त्यांनी लेकरू शिकवलं. परंतु या आरक्षणानं आमचा घात केला. या आरक्षणा पाहि ना त्या बापाचं ना आईचं ना त्या मुलाचं ना मुलीचं स्वप्न पूर्ण झालं. या आरक्षणा पाहि दोघांच्या आई स्वप्नाची राखरांगोळी झाली. त्यांचं उच्च शिक्षण घेतलेलं असतानाही
पूर्ण करियर त्यांचा उद्ध्वस्त झालं, त्यांच्या भविष्यात शिकताना त्यांना या आरक्षणा पाय अडचणी यायला लागल्या। 1% जर पोरग हुकला तर घरापर्यंत रडत यायला लागलं। त्या शिकवलेला मायबापान आणि स्वप्न बघितलेला मायबापान डोळ्यातले कसे तरी आसरू पुसले, कधीतरी होईल, कधीतरी माझा मुलगा माझी मुलगी अधिकारी बनाल। मायबाप फक्त स्वप्नच बघत राहिले, पण या आरक्षणानं कधीच त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही। मराठ्यांनी फक्त काबाड कष्टच करायचे का? मराठ्यांच्या लेकराला कधी न्याय द्यायचा नाही का? आणि ही वेदना घेऊन घराघरातला मराठा या आंदोलनात आता पेटून उठला आणि सरकारला प्रश्न विचारू लागला, न्याय आम्हाला का नाही? न्याय मिळवण्यासाठी मराठे एकत्र आले। या वरवंट गावामध्ये सभा नाही, तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही बसले नाही। इथं कोणी मजा घेण्यासाठी आलेला नाही। इथं बसलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या मुलाची वेदना घेऊन इथं आलाय, स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन इथं मराठा समाज आलाय। त्याच्या अडचणी सुटल्या पाहिजेत म्हणून मराठा समाज इथं बसलाय, कारण आपल्या लेकराला आपणच आता न्याय दिल्याशिवाय पर्याय नाही। आपल्यासाठी कोणीही समोर यायला तयार नाही। सामान्य मराठ्यानं, गोरगरीब मराठ्यानं स्वतःचा लढा आता स्वतःच लढायचा ठरवलाय, म्हणून आपण आता 70% लढा जिंकलाय भावांना, 70%। ज्याला आपण मोठं केलं त्यानं जर आपल्याला साथ दिली असती तर पाठीमागच्या 40 वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं। अरे बंद करा यार, मग मलाच ऐकायला येते, मग मग गणित बिघडण बरं का सगळं। मी गणितातलं कच्चा आहे, इंग्लिशचं मग अभि जमत नाही, ते बंद करा ना। मी इकडं म्हणलं ते तिकडं म्हणतोय। आणि इतक्याला म्हणायची काय गरज आहे, तिकडं कोणकड का ऐकू दे, माणसं इथं ते बोलत आहे तिकडं। आरक्षणाचं असं झालं, आमचं आरक्षण येतं ना, आम्हाला हिंडा लावलं 50% वर, त्याच्यातच 80 पिढ्या गेल्या आमच्या। घेणं नाही देणं नाही, घ्या 50% वर, तू घे ना, आम्हाला काय देतो? तू खातो आतलं, आमचं खातो, तू OBC चं खातो, ओपनमध्ये येतो, EWS मध्ये येतो, खातो तरी किती? तुला सगळ्या दुनियाचाच पुराणा, तरी म्हणतो आमच्यात येऊ नको, मग कोणाच जातो? त्याचं मी नाव घेत नाही सध्या, ते म्हणतो माझ्या एकट्याच्याच मागं लागत आहे, त्यामुळे त्यात नाव घ्यायचंच बंद केलं। आता आरक्षणाच्या विरोधात बोलला मग उचललेलाच म्हणून समजायचं, सुट्टीत नाही। जर या राजकीय मंडळींनी पाठीमागच्या 40 वर्षात आपल्याला साथ दिली असती, आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं सुद्धा असत, पण यांनी जाणून बुजून आपल्याला साथ नाही दिली। आणखीन 10-15 मिनिटं बोलू का? आणि 1 तास बोल, मग कार्यक्रमच झाला म्हणून समजायचं। मग तुमची सुद्धा चूक आहे, जे आपले नाहीत त्यांना तुम्ही मोठं केलं। आमच्या भोकरदनला जालना जिल्ह्यात आपल्या लोकांनी मध्ये नाही का बंदी घातली होती गावात येऊ नका म्हणून, त्याचा बोर्डच फाडिला, ते म्हणलंय मला गावात जायचं।
बोर्ड आपण आता 24 तारखेपर्यंत बंदी उठवली. उठवली म्हणजे का, सरकारने सांगितलं 24 डिसेंबरला त्याच्या आत या नोंदीचा अहवाल घेऊन आम्ही 24 डिसेंबरला कायदा पारित करून मराठ्यांना सरसकट महाराष्ट्रात आरक्षण देतो. मग आपण सध्या म्हणलं या भाऊ गावात तुम्ही आमच्या आम्ही बंदी उठली तर मग बोर्ड लावलेला असल्यावर तुला काय बोर्ड चावतो का? तसाच येई ना, नाही म्हणला काढूनच टाका. आणि त्याने आपल्या पोरांना हाणलं सुद्धा, म्हणजे त्याचे कार्यकर्ते बगलबच्चे असतील कोणी कुराडेना बी हाणलं त्यांनी. त्याचं दुःख महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हाणल्याबद्दल त्याचं काहीच नाही. पण जर आम्ही ठरवलं असतं सगळ्या मराठ्यांनी त्याला काहीच बोलायचं नाही, फक्त आम्हाला त्याचं घर बघायचं आहे कसलंय. तर भाऊ तो काय झाला असत, तो नुसता बोर्डच फाडा, मराठ्याने बनेला सकट चेडी सुद्धा फाडी असती तो. आम्हाला नादा लागायचं नाही कारण आमचा विजयाचा क्षण जवळ आलाय, म्हणून आम्ही नाही जायचं ठरवलं. तो या गाडीचं पळत्या गाडीचं कवाशिक मराठी टायर काढी देऊन तुला मय सुद्धा नाही व्हायचं. आणि तुला मोठं आमच्याच मराठ्यांनी केलंय. या राज्यातल्या लोकांना राजकीय नेत्यांना काय झालं माहिती आहे तुम्हाला? आपल्या मराठ्यांच्या बापजादेने यांना सुधरिलं, यांना मोठं केलं. याचं कारण असं होतं, ज्या वेळेस आपल्या लेकरांच्या काम लागल त्यावेळेस आपल्या लेकरांच्या कामाला येतील म्हणून आपल्या बापजादेने यांना मोठं केलं. तुम्ही मोठं करताना त्याचा आजाबी मोठा केला, ते साहेब मोठा केला, साहेबाचं पोरग मोठं केलं. आपला असा घोळ झाला यांना मोठं केल्यामुळं. हे पहिल्यांदा रोजाने जात होते, यांचा इतिहास तपासा जरा थोडा मागं जाऊ. हे रोजाने जात होते महाराष्ट्रातले सगळे, आपण त्यांना मोठं केलं. आज आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हायला लागलं तर ते आपल्या विरोधात बोलायला लागले, आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले. यांना मोठं मग केलं कशाला? हो आपला प्रश्न आहे. जो आपला नाही त्याच्या पाठीमागं पळायची काही गरज नाही. पण असे खोडीचे आहेत आपले, लय खोडीचे. साहेब तर मोठा केला केला, त्याने बंगला घेतला, त्याने गाडी घेतली, त्याच्या गाडीचा टायरचा आवाज 1 किलोमीटरहूनच येतो साहेब आला म्हणून, इतकं कमीलं त्याने. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं, त्याला आपण भैया म्हणायला लागलो, त्याला नीट हाकताय ना, त्याला आपण भैया म्हणायला लागलो. 15-20 दिवसानं ते इन करून आलं, त्याला आपण लगेच भैया साहेब म्हणायला लागलो. आणि आपले पोरं त्यांचे पॉम्पलेट चिटकी ते बोर्ड लावी ते लावले का नाही? तुम्ही एकट्याच लावले, बाकीच्या कोण नाही लावले का? आणि त्यांना जर तुम्ही सगळे एकदा म्हणले मराठा आरक्षणाचे पॉम्पलेट याच्यामध्ये आमच्या लेकरांचं हित आहे, आमचे लेकर मोठे होणार आहेत, एक दिवस आमचे पॉम्पलेट चिटकायला चला, येतात का बघा बरं? येते का? आणि मग कशाला मोठं केलं त्यांना? नाही येणार म्हणतात. आपल्या पोरांचे मुर्दे पाडायचे काय आपल्याला? ऊस तोडायला न्यायचे आपले लगा सारखे ऊस तोडले पाहिजे का? आणि यांचे गाड्याने हिंडले पाहिजेत. अशी चूक आता करू नका. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, पण जो आपला जो आपल्या लेकरांच्या मदतीला येतो आता इथून पुढं तोच आपला. त्या बोर्ड फाडणाराला जर मराठ्याने मनात घेतलं आयुष्य भर गुलाल लागून नाही द्यायचे, त्याला उसत तोडायला जावं लागेल. आपल्याही चुका आहेत. आपल्या माणसाला जर म्हणला जनजागृती करा गावोगावी जाऊन. मावशी हो तुम्हाला एक काम सांगत, मग आवाज येतो तुम्हाला. उद्यापासून यांना घराच्या बाहेर पडले की पहिले चरायचं तुम्ही कुठं चालले? आजे बाद भेच नाही यांना.
हे जर म्हणले साहेबाच्या भयाकडे चाललो त्यांचं टंगडच बांधून ठेवायचं घरात. तो हा साहेबाचा भया तिकडे झेंडून दे म्हणा समुद्राच्या कडीने. आपल्या लेकराचं आरक्षणाचं आधी बघायचं, आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे, मग राजकारण करा. कुणाचे झेंडे असला काही गरज नाही आम्हाला, पण तवर नाही. काही माता मावल्या म्हणतात आम्हाला लाज वाटते म्हणजे आरक्षणाची जनजागृती गावागावात जाऊन करायला. काय लाज वाटते वा? स्वतःच्या लेकराला मोठं करायला, शेतात काम करता, स्वतःचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लाजत नाहीत आपण. मग स्वतःच्या लेकराच्या आरक्षणासाठी जनजागृती करायला काय लाजायचं आहे? आणि जेव्हा दीरो भरा तू तेव्हा कसे पॉम्पलेट घेऊन पळती, कबशील हान नारळावर हान उक्षीन, त्याला कवर मोठं करायचं. तेव्हा कोणत्या तरी साहेबाचाच आहे, तेव सुधरण साहेब सुधरण. आपले चालले उस तोडायला, आपल्या याचे झाले वाटोळे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलतोय, कारण ज्या जातीला मी मायबाप मानलं त्या जातीशी गद्दारी करणारी माझी औलाद नाही म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगतो. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. घराघरातल्या लेकरांचं कल्याण या आरक्षणात होणार आहे. विरोध करणारे सुद्धा वाढणार आहेत, मतभेद होऊन देऊ नका. सरकार आणि सरकारचे काही आपल्या समाजातले कार्यकर्ते त्यांच्या स्वार्थासाठी समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात, त्यांना हात जोडून सांगा. कारण सरकारकडे तेवढा एकच प्रयोग राहिला आहे, आता दुसरा प्रयोग आता सरकारकडे राहिला नाही. बाकीचे जेवढे काय फोडण्याचे प्रयोग आहेत ते सगळे ते करून थकलेत. आता तेवढाच एक पर्याय त्यांच्या समोर, त्यांच्याकडे असणाऱ्या आपल्या समाजाच्या कार्यकर्त्याला पुढं घालून मराठा आरक्षणाला विरोध करायला लावायचा, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, त्यांना आरक्षण नको म्हणायचं. या भूमिका मांडवायला लावू शकतात. त्यांच्या हातपाय पडून सांगा तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका. गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडाला घास आलाय, त्याच्यात विष घालायचं. आता काम करू नका. 70 वर्ष म्हणजे 7 पिढ्या या मराठ्यांनी या आरक्षणासाठी खूप त्रास भोगलाय. तुझ्या एकट्यामुळं समाजाच्या विरोधात जाऊ नको. तुझ्या स्वार्थासाठी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करू नको. हे त्याला हात जोडून सांगा. काहीही झालं तरी मायबाप मराठ्यांना हा लढा आता 70 टक्के जिंकत आलाय. आपल्याला काही झालं तरी आता जिंकायचं आहे. आपल्या नोंदी मिळाल्यात, नोंदीचा अहवाल पारित होणार आहे, आणि तो अहवाल स्वीकारून 24 डिसेंबरला सरकार कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण जाहीर करणार आहे. त्याशिवाय सुट्टी सरकारची नाही. जर सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला 25 डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढं काय करायचं ते जाहीरपणानं सांगितलं जाईल. कारण आपण समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. त्यामुळं समाजाला विचारून पुढची दिशा आपण ठरवू. पण जो काय निर्णय होईल तो शांततेत होईल, पण सरकारला खूप तो निर्णय जड जाईल हे जाहीर सांगतो. कारण आता आमची संयम संपलाय. आमच्या लेकरा बाळांचे पडणारे मुद्दे आम्ही आता बघू शकत नाही. त्यामुळं विजयाचा क्षण भावांना जवळ आलाय. आपल्यात फक्त मतभेद होऊ देऊ नका. आणि कोणता नेता आपल्या लेकरांना न्याय मिळत असताना मतभेद करतोय त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्याला कधीच माफ करायचं नाही, इथून पुढे कधीच माफ नाही करायचं. कारण आपल्या लेकरा बाळांचं वाटोळं करण्यात त्यांचा जर हात असला तर त्याला आपल्या दाराला सुद्धा कधी शिव द्यायचं नाही. कारण आपल्या लेकरांचं वाटोळं करून तो स्वतः मोठा होणार असला तर त्याला आपल्या दाराला नाही शिव द्यायचं. ते आपले नाहीत, आपण त्यांचं नाहीत असं समजायचं. मायबापानं पुन्हा जाताना तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, 1 डिसेंबरपासून असं गाव नाही की तिथं साकळी उपोषण बसलं नाही असं झालं नाही पाहिजे. गाव तिथं साकळी उपोषण सुरू करा. कारण आपली सुद्धा आता 24 डिसेंबरपर्यंत कसोटी आहे. आपल्या समाजाला न्याय मिळतोय
पण आपल्याला शांत बसून नाही चालणार, आपल्याला शांततेत आंदोलन करायचंय, पण ते जिंकायचंय सुद्धा. या शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आरक्षण हे निर्णयाच्या आता प्रक्रियेत आले. 70%पेक्षाही जास्त ही लढाई आता मराठा समाजाने जिंकली. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्या भावांना प्रमाणपत्र सुद्धा द्यायला लागलेत. तुमच्यात काही संभ्रम होईल ते सांगतो लगेच ध्यानात आलं म्हणून. तुम्हाला असं वाटल नोंदी मिळाल्यात त्यांनाच मिळायला लागलंय, मग हे नोंद नाही मग काय? कायदा पारित करण्यासाठी फक्त आधार लागतो. लाखांना आता नोंदी सापडल्यात, त्या नोंदीचा अहवाल तयार होऊन कायदा पारित करण्यासाठी आधार म्हणून त्या नोंदीचा अहवाल सरकार स्वीकारून महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी कायदा पारित करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, यात कसलीच शंका नाही, संभ्रम करू नका. काही लोक म्हणतात आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. कुणबीचा अर्थ शेतकरी. पूर्वी आपल्या आजोबा पणजोबा शेतीला कुणबीक म्हणायचे, सुधारित शब्द शेती आला मग आपण सगळे शेतकरी. शेतकऱ्याचं प्रमाणपत्र घ्यायला काय लाज वाटते बा? काय अडचण आहे तुम्हाला? काय अडचण आहे का? आपण शेतकरी, मग शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र कुणबी म्हणून घ्यायला अडचण काय? पूर्वी घराला वाडा म्हणलं जायचं, आता त्याच वाड्याला हाऊस म्हणतात. मग का राहायचं बंद करतो का? डांबर झोपतो का? पहिल्यांदा चपलेला पायतान म्हणायचे, आता ती सुधारित शब्द आला चप्पल. मग आता चप्पल नाही घालायची का? हॉटेलला पहिले हॉटेल म्हणायचे, आता रेस्टॉरंट म्हणू लागले. मग का चहा प्यायचं बंद करतो का? ज्याला कुणबीक शब्दाची किंवा शेती शब्दाची अलर्जी आहे, ज्याला नको वाटतं, त्यांनी इथलं सगळं वावर एकाऊंच्या अंतरावर राहायला जावा. स्वतःच्या शेतात पिकलेलं सगळ्या धुण्याला आडून सांगतो. माझा आपूस आंबा दिल्लीला गेला आणि मुंबईला गेला, तो डोक्यावर लावून टकोऱ्यावर जर शिक दोन चार झाडं कहायला जमिनीवर लावतो. ज्या मायबापानं आपल्या बापदाद्यानं ती प्रॉपर्टी कुणबीक म्हणून आपल्याला सांभाळून ठेवली, तिला सुधारित शब्द शेती आला लाजायचं कारण काय? आपल्याला दोन अंग आहेत मायबापाओ. एक अंग आपण क्षत्रिय मराठेत लढायचं सुद्धा आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला दुसरा अंग आहे आपण शेती कसणारे मराठे. या देशाला पोटाला लागणारं धान्य पुरवणारी सुद्धा जमात आपलीच आहे, त्याच्यात लाज काय? फक्त हे मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण व्हायला लागलं काहीतरी सापडून आणणार. हे नको ते नको तू घेऊ नको, तो खुशाल घरी झोप. तुला आमच्या आंदोलनात यायचं ती नाही तर येऊ नको, पण आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांच्या ताटात आता माथी कालू नको. तुला यायचं ती नाही तर येऊ नको, खुशाल घरी झोप. तुला इशी गोधड्या नव्या घेऊन देतो आम्ही, काय अडचण नाही. पण जर सामान्य मराठ्याच्या नादी लागला हे काय तुला आता सोडणार नाही, कारण आमचं हित आता आमच्या लेकरांच्या भविष्यात आहे का नाही? आता लढायचं फक्त लेकरासाठी. या आपल्या लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकर द्या. जसं जीवन जगताना पाणी गरजेचं आहे, तसं जीवन जगताना आता आरक्षण सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकरासाठी लढा, स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी लढा. एकदा त्यांना आरक्षण मिळवून देऊन आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला ज्याचं राजकारण करायचं त्याचं करा, कोणाचे झेंडे उचला काही अडचण नाही. एवढंच सांगण्यासाठी
आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. इथून पुढं एकजूट फुटू देऊ नका, मतभेद होऊ देऊ नका, याच्यात राजकारण येऊ देऊ नका. 100% हा लढा मराठा संभाज आता जिंकल्याशिवाय थांबणार नाही. तुमचा मुलगा म्हणून शब्द देतो, मरेपर्यंत माझ्या जीवात जीवाशेपर्यंत एक इंचही आरक्षण मिळेपर्यंत मी हटणार नाही, ह्यो शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. कुणी उठू नका, राष्ट्रगीतांना समर्पण होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.